तुझ्याकडे कोणते कार्ड आलेत? मसाले मसाले? कोणकोणते मसाले पाहिलेस? हे पदार्थ बघतेस ना तू पुन्हा पुन्हा कधी तरी, घरामध्ये असतात ना, तरी तुला असं काय वेगळं वाटलं का ह्याच्यात? काय काय वाटलं वेगळं? बरं, मग हे तुला पहिले माहिती नव्हते का? नव्हते माहिती? ठीक आहे. कोणतं असं एखादा पदार्थ पाहिल्यावर तुला कुठली आठवण झाली का एखादी? तर सगळे हे बघा, चुटुकदार असे चविष्ट असे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत ना इथं, ते पाहिल्यावर असं काय पहिल्यांदा कुठली आठवण आली का तुला? काय वाटलं? मला वाटते की लवंग आहे, रात्री भात आमच्यात मसाले केला तेव्हा लवंग टाकले होते. तुला आठवली? छान छान, म्हणजे त्यानुसार तुला आठवण झाली म्हणायचं. मग या कार्ड वर लवंग विषयी तुला काय वाटलं? मग मला वाटले की मला इंग्रजी मध्ये माहिती नव्हते, हिंदी मध्ये माहिती नव्हते, ते आज मला कळाले. काय लिहिले त्याच्यावर? इंग्लिश मध्ये लिहिले आहे ग्लो, व हिंदी मध्ये लिहिले आहे लवंग, आणि मराठी मध्ये लवंग लिहिले आहे. मला वाटतं लवंग लक्षात राहिलं आपले आहे की नाही, पण हे बाकीचे शब्द लक्षात राहिले नसते. आता नक्की विसरणार परत असे? हे शब्द नक्की लक्षात राहतील. ठीक आहे, नंतर काय केलंस? लिहून वगैरे घेतलीस का शब्द ते? हां, वाक्य बनवणार आहे. होय का? छान छान छान, म्हणजे हा पदार्थ घेऊन त्याच्यातून एक वाक्य बनवायचं आहे. ठीक आहे, बनव.